पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांच्या पुतळ्याचं सोलापुरात दहन करण्यात आलंय. भारतीय जनता पार्टीकडून सोलापुरात तीव्र प्रदर्शन आणि पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल भुट्टो यांनी केली होती अभद्र टिप्पणी. आमदार तथा माजी मंत्री सुभाष देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत पूर्व भागातील दत्त चौक येथे हे आंदोलन करण्यात आलं. पुतळा दहन प्रसंगी भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. पाकिस्तान मुर्दाबाद, एक धक्का और दो पाकिस्तान तोड दो अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. पाकिस्तान याची आर्थिक परिस्थिती ढासळलेली आहे. पाकिस्तानातली जनता भुकेलेली आहे आणि तिथले नेते वैतागलेले आहे. तिथले नेते हैराण झाले म्हणून पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्री भुट्टो यांनी माननीय नरेंद्रभाई मोदीवरती अश्लील टीका करून सर्व जगाचं लक्ष आपल्या पाकिस्तानकडे केंद्रित करण्याचा प्रयत्न केला आहे आणि याच्यामध्ये नरेंद्र मोदी यांची बदनामी केलेली आहे आणि नको शब्द अश्लील शब्द वापरून माननीय मोदीचं नामोहरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून देशभरातील आमचे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी याचा निषेध म्हणून भुट्टोचा पुतळा जळण्याचा प्रयत्न केलेला आहे, आंदोलन केलेलं आहे. हे आंदोलन जर माफी नाही मागितली तर असं तीव्र आंदोलन होईल पुढच्या काळात. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सोलापूर.